खरं तर अभिमान वाटतो की सावित्रीबाईंच्या पावलावरती पाऊल टाकून आपणही स्त्री शिक्षण ज्ञानाचा एक कार्य करत आहोत. तसं त्यांनी शिक्षणासाठी धडपड केली, त्यांच्याच बेनिफिट आहे की आज आपण सुद्धा एक महिला शिक्षक म्हणून या शाळेमध्ये आपण कार्यरत आहोत. आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त महिला शिक्षक याचा अभिमान आहे. मी फक्त निमित्त त्यांच्यासाठी एक कविता आहे, ती सादर कविता आहे. माझ्या साऊ जागा आज असे जन्मदिन, माझ्या साऊ जागा असे जन्मदिन, आज पोरीला या तुझ्या वाटे अभिमान. माझ्या साऊ जागा आज जन्मदिन, आज पोरीला या तुझ्या वाटे अभिमान. हाल अपेक्षा अपार सोसल्या तू आई, हाल अपेक्षा अपार सोसल्या तू आई, आम्ही मुलींनी करावी कशी त्याची भरपाई. शेण दगडाचे वर्षाव झेललेच अंग तू, शेण दगडाचे वर्षाव झेललेच अंगावर तू, पण जिद्दीमुळे तुझ्या त्यांचे हरले प्रहार. ज्योतिबांच्या संगे उभी साऊ कणखरा, ज्योतिबांच्या संगे उभी साऊ कणखर, तुम्हा दोघांच्या कारणे आज मान माझीवर. आई तूच एक ज्वाला तलवार तळपती, आई तूच एक ज्वाला तलवार तळपती, शक्ती लेखणीची माझ्या दिलीच तू आती, शक्ती लेखनाची माझ्या दिलीच आती. आई तुझ्या स्वप्नापरी मी शिकेन ग पार, आई तुझ्या स्वप्नापरी शिकेन ग मी पार, उभी राहीन ग ताट घेईन जग खांद्यावर, उभी राहीन ताट जग घेईन खांद्यावर. धन्यवाद. आई लोकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद.